गुजरात तेलंगणा या राज्यांसह महाराष्ट्र पुराच्या विळख्यात आहे। या ठिकाणची जनजीवन विस्कळीत झालेली आहे। गुजरातमध्ये गेल्या 24 तासात पाऊस आणि पुरामुळे 61 जणांचा मृत्यू झालाय। गुजरातमध्ये दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्राला पुराचा सर्वाधिक फटका बसलाय। गुजरातमधील जामनगर जिल्ह्यात कालावतमध्ये मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहात शाळेची बस पलटी झालेली आहे। स्थानिकांनी बसमधील लोकांना वाचवलंय। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। पुराच्या आणि पावसाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा।